महाराष्ट्र हे उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे. नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स, फिनटेक, नॅनो व जैव तंत्रज्ञान, ब्लॉकचेन, उद्योग 4.0 व 5.0, संदेश वहन उपग्रह, ड्रोन टेक्नॉलॉजी अशा अनेक अत्याधुनिक नवीन बाबींचा समावेश आहे. जागतिक डिजिटल क्रांतीच्या युगात राज्यातील सुशिक्षित युवक युवतींच्या कौशल्यात वाढ करून रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील प्रत्येक महसूल विभागात एक इनोव्हेशन हब स्थापन करण्यात येईल. त्याकरता 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गडचिरोली जिल्ह्यात खासगी सहभागातून कौशल्य वर्धन केंद्र उभारून दरवर्षी 5,000 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. याकरता शासनाकडनं 30 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येईल. राज्यात इनोव्हेशन व इन्क्युबेशन इको सिस्टीम निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित स्टार्टअपसाठी बीज भांडवल तसेच इन्क्युबेशन सेंटर मार्फत विशेष सुविधा व मार्गदर्शन पुरवण्याचा शासनाचा मानस आहे. स्टार्टअपसाठी प्रारंभिक टप्प्यातील भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी 100 कोटी रुपये रकमेचा राज्य सरकारचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता नव्याने नामकरण करण्यात आलेल्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे.